उजगाव येथील छत्रपती विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने 13 पैकी 10 जागा जिंकत वर्चस्व कायम राखले, तर विरोधी गटाला केवळ 3 जागांवर विजय मिळवता आलाय. उजगावमधील छत्रपती विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. 791 सभासद संख्या असलेल्या संस्थेच्या निवडणुकीसाठी 692 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी सेवा आघाडीनं 13 पैकी 10 जागा मिळवल्यात. यामध्ये सुलोचना महाडिक या सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या, तर राजेंद्र मसुटे, अभिजित पाटील, संजय चौगले, बाळासो मनाडे, भूषण कदम, मच्छिंद्र सुतार, सुनील चौगले, बाळासो यादव, गणू वळकुंजे हे विजयी झालेत. या विजयाबद्दल सत्ताधारी गटाचे मधुकर चव्हाण यांनी सभासदांचे आभार मानलेत. छत्रपती विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये सत्तारूढ शेतकरी आघाडी आमचे जवळजवळ 20 वर्ष या ठिकाणी सत्ता आहे. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या सत्तारूढ शेतकरी आघाडीला 13 पैकी 10 जागा सत्तारूढ आघाडीला मिळाल्या, विरोधी आघाडीला 3 जागा मिळाल्या. यामध्ये सर्व मतदारांचे, सभासदांचे मी हार्दिक आभार मानतो.